अखिल भारतीय अधिवक्ता परिषद शाखा सोलापूरच्या वतीनं संविधान दिनानिमित्त व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. डफरीन चौक परिसरातील IMA हॉल इथं संविधान दिनानिमित्त शनिवारी 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अखिल भारतीय अधिवक्ता परिषद सोलापूर शाखेच्या वतीनं व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे सदस्य तथा मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर, ऋचा खेडेकर, पोलीस निरीक्षक देशमुख, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट धनंजय माने, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट रमेश कणबसकर, मयुरेश शिंदे, ॲडव्होकेट परमानंद जवळकोटे, ॲडव्होकेट लक्ष्मीकांत गवई यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे सदस्य तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर आणि ऋचा खेडेकर यांनी व्याख्यान देताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे देश चालत असून यामुळेच देशाची अखंडता अबाधित आहे असं सांगितलं. आता हे जे संविधान आहे, जे कॉन्स्टिट्यूशन आहे, हे आपल्या सर्व लोकांसाठी त्यांनी समिती गठित केली आणि आपल्या इंडियाचं जे आपल्या भारतामधली जी संस्कृती आहे, संस्कृतीसाठी हा एक ग्रंथ आहे, तो पवित्र ग्रंथ आहे आपल्याकरता. आपल्या इंडियामध्ये सगळ्या इतक्या वास प्रकारचे लोक आहेत, संस्कृती वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती आहे, पद्धती आहे, चालीरीती आहे वेगवेगळ्या. प्रत्येक स्टेट, प्रत्येक 8-10 गाव गेले की संस्कृती बदलते, प्रत्येकाची भाषा बदलते, प्रत्येकाचे रीतीरिवाज वेगळे आहे. या सगळ्याचा विचार करून तो मसुदा तयार केला आणि तो आजही कायम आहे आणि तो आपल्याला सगळ्यांना लागू आहे, त्यात कुठेही त्रुटी दिसून येत नाही. अधिवक्ता परिषदेचे जे सगळे कार्यकर्ते आहेत यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी मला जरा थोडं वेगळा विषय मांडायचा. आता प्रश्न निर्माण झाला की जे आपल्याला अभिप्रेत असणार जे भारताचं चित्र आपण जे म्हणतोय ते आजही अस्तित्वात आलं आहे का? आपल्याला मान्य करावं लागेल आलेलं नाही. चल ढोबळ मारायला आपण शोधून बघूया. डेव्हलपिंग कंट्री टू डेव्हलप कंट्री, आपल्याला इंग्रजी कळतं असं गृहीत धरतो. डेव्हलपिंग कंट्री टू डेव्हलप कंट्री हा प्रवास गेल्या 75 वर्षात पूर्ण झाला का? उत्तर नाही असेल. आजही महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती घर नाहीयेत लोकांना. आता स्थानिक वर्तमानपत्रामधली जर का बातम्या गेल्या 8-10 दिवसातल्या बघितल्या तर अनेक गावांमधल्या गायचरण किंवा गुरचरण जमिनीवरती झालेल्या अनधिकृत बेकायदेशीर बांधकामांना पाडून टाका अशा प्रकारचा आदेश आल्यामुळं नोटिसा जारी केल्या. बरोबर आहे ना? स्थानिक पातळीवरती बातम्या आलेल्या. या व्याख्यानाचं नेटकं नियोजन अखिल भारतीय अधिवक्ता परिषद सोलापूर शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी केलं.